हाय फ्रेंड्स, रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने टूटी फ्रुटी केक. चला मग साहित्य आणि कृती पाहूयात. केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप बारीक रवा, 1/2 कप मैदा, 1/4 कप पिठी साखर. त्यानंतर इथे मी घेतला आहे 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचाला थोडा कमी बेकिंग सोडा, 1 कप नॉर्मल दूध, विलायची पूड, 1/2 कप दही, 1/2 कप तेल आणि टूटी फ्रुटी. सगळ्यात प्रथम आपण एका बाउल मध्ये दही घेऊयात. हे दही आपण फेटून घ्यायचं आहे. हे दही खूप थंड नाहीये, हे रूम टेम्परेचरवर मी घेतलं आहे. दही छानपैकी आपण फेटून घेणार आहोत. दही फेटून घेतलं की आपण आता ह्यामध्ये ऍड करूयात 1/2 कप पिठी साखर. ही पिठी साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यातल्या गाठी आपण मोकळ्या करायच्या आहेत. गोडीनुसार आपण पिठी साखर युज करावी. पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाली की आपण आता ह्यामध्ये ऍड करूयात 1/2 कप तेल. हे सुद्धा आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे. तुम्ही हे चमच्याने सुद्धा करू शकता, फक्त त्या गाठी मोकळ्या करायच्यात आपल्याला. त्यानंतर आपण ह्यामध्ये ऍड केला आहे 1/2 कप मैदा. ह्याच्या सुद्धा गाठी होऊ द्यायच्या नाहीये, आपण हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये ऍड केलं आहे हे 2 कप रवा, बारीक रवा. रवा जर जाड असेल तर मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यावा. हे व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत. आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. एकदम दूध घालायचं नाहीये, थोडं थोडं करून आपण दूध घालणार आहोत. कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्या सुद्धा गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत. मी पुन्हा थोडं दूध ऍड करते. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत. थोडस आणखी दूध ऍड करूयात. आतापर्यंत मी 1/2 कप दूध यूज केलं आहे. आपण आता झाकण ठेवून हे 20 ते 25 मिनिटं आपण ह्याला बाजूला ठेवून देणार आहोत. पंचवीस मिनिटांनी आपण झाकण ओपन करून पाहूयात. तुम्ही पाहताय रवा छानपैकी फुलला आहे. आपण आता ह्यामध्ये विलायची पूड घालूयात. घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ते यूज करून आपण हा केक बनवत आहोत. विलायची पूड ऐवजी जर व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. आपण आता हे मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये मी थोडस दूध घालत आहे. बॅटर कितपत घट आहे ते बघून आपण दूध ह्याच्यामध्ये पुढे ऍड करणार आहोत. खूप जास्त पातळ किंवा घट्ट आपल्याला हे बॅटर बनवायचं नाहीये. केक बनवण्यासाठी आपल्याला कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून कुकर 5 मिनिटं आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे. अजूनही हे बॅटर घट्ट आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडस दूध ऍड करत आहे. हे मिक्स करून घेतले. आता मी ह्यामध्ये थोडस दूध घालतीये. आतापर्यंत मी 1 कप आणि वर 1 चमचाभर छोटा चमचाभर दूध यूज केलं आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून घेतलंय. पहा, ह्या पद्धतीने आपलं बॅटर रेडी आहे. आता ह्यामध्ये मी टूटी फुटी घालतीये आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेत आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. हे मी इथं ऍड करते. ह्यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे. इथे मी हे कुकरचं भांडे घेतलंय आणि त्याला मी सगळ्या बाजूनी आतून तूप लावून घेतलं आहे. ह्यामध्ये मी बॉटमला थोडीशी टूटी फ्रुटी घालत आहे. लहान मुलांना टूटी फ्रुटी खूप आवडते. ह्या केकसाठी मी मुद्दामून ती थोडी जास्ती वापरली आहे. आता ह्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊयात. सगळं बॅटर आपण ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे.
बॅटर काढून घेतलं की आपण हे कुकरचं भांडं थोडंसं ह्या पद्धतीने टॅप करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्यावर थोडीशी टुटी फ्रुटी पुन्हा घालत आहोत. झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून आपण कुकर 5 मिनिटं प्रीहीट करून घेतला आहे. तुम्ही पाहताय कुकरमध्ये मी कसलंही पाणी किंवा मीठ ठेवलं नाहीये, त्याची गरजही नाहीये. आता ह्या स्टँडवर आपण हे केकचं भांडं ठेवत आहोत. व्यवस्थितपणे आपण ते भांडं मधोमध ठेवायचं आहे त्या स्टँडवर. त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून हे 30 ते 40 मिनिटं केक बेक करण्यासाठी लो फ्लेमवर ठेवणार आहोत. 40 मिनिटांनी आपण केक झालाय का तो चेक करून पाहूयात. मी सुरी बरोबर केकच्या मधोमध किंवा तुम्ही कोणत्याही साईडला घालून चेक करून पाहू शकता की आपला केक झालाय की नाही. सुरीला काहीही बॅटर लागलं नाही पाहिजे. तुम्ही पाहताय सुरी साफ निघाली आहे. आता आपण हे भांडं बाहेर काढून घेऊयात. आपला केक रेडी आहे. केकचं भांडं बाहेर काढून ते गार होऊ द्यायचं आहे. केक गार झाल्यावर आपण आता या प्लेटमध्ये तो काढून घेऊयात. त्यासाठी सुरीनी मी सगळ्या बाजूनी तो मोकळा करत आहे. मस्त असा फुगला आहे केक. या प्लेटमध्ये मी तो उलटा करून भांडं उलटं करून काढून घेत आहे. खूप छान असा बेक झालाय आपला केक. तुम्ही पाहताय मस्त मऊ आणि फ्लफी असा झाला आहे तो. खूप छान टेक्स्चरही आला आहे त्याला. आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवत आहे. खूप मस्त असा हा केक झाला आहे. व्यवस्थित बेक झालाय. लहान मुलांना तुम्ही टिफिनलाही हा केक देऊ शकता. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पाहणार आहात आणि हा केक घरी नक्की बनवून पाहायचा आहे. तुम्ही पाहताय या पद्धतीने आपला केक मऊ आणि फ्लफी असा हा झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. चला मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.